अशा या धाडसी राणी लक्ष्मीबाई, मेरी झांसी नहीं दूंगी, हे त्यांचे उद्गार साऱ्या हिंदुस्तानी लोकांच्या मनावर कायमचे कोरले गेले. बंड फसले पण हो. आमच्या आजी नेहमी सांगावयाच्या राणी लक्ष्मीबाईंविषयी. बाई, त्यांच्या यजमानांनी त्या बंडामध्ये तलवार चालविली होती. ऐकलेय मी ते. भाग्यवान आहात तुम्ही सारे, अशा आजींचा सहवास तुम्हास लाभला. हो. आणि बाई, आजींनी मला एक भेटवस्तू दिली आहे बंद पेटीत. पण त्यांनी सांगितले आहे मला फारच एकटे निराधार वाटेल तेव्हाच ती पेटी उघडावयाची. मला आधार मिळावा असे काहीतरी आहे त्या पेटीत. मोठी आगळीच ही कल्पना. खरेच तुमच्या आजी मोठ्या कल्पक होत्या. हो, दोन तीन वेळा ती पेटी उघडून पाहावी असे वाटले मला, पण मग थांबले. बरोबरच केले. जीवनाचे एखादे मोठे तत्व तुम्हाला सांगण्यासाठीच आजीने ही अट घातली असेल. निराधार वाटले, एकटे वाटले, तरीही खचून न जाता त्यातून मार्ग शोधावा असे वाटत असेल त्यास. तेव्हा रमाबाई, होता होई तो ती पेटी तुम्ही उघडूच नका. शक्यतो स्वतःचा मार्ग स्वतः शोधा. हो, पण तरी सुद्धा त्या पेटीत काय आहे ह्याची उत्सुकता राहतेच ना. रमाबाई, नक्कीच अशी काही गोष्ट असेल की जी तुम्हाला पुढचा मार्ग दाखवेल. पण खरे सांगू, काही काही वेळेस लहान सहान गोष्टीतही मार्ग सुचेनासा होतो. आता हेच पहा ना, सारी मंडळी कोल्हापुरास निघून गेली, त्यामुळे स्वतः अगदी उदास आहेत. आणि मला काही सुद्धा कळत नाही हो, त्यांची उदासी घालविण्यासाठी मी काय करावे ते. सुचेल, सुचेल, नक्की मार्ग सुचेल. त्या गजाननावर विश्वास ठेवा. ए बाबा, सावकार चालो, सावकार चालो. सरळ मला तर वाटते रडण्यापेक्षा आपण सरळ तिथे जाऊन त्यास कान धरून जाब विचारूया. अरे ही काय पद्धत झाली? प्रीती मातेला सोडून बघतोस म्हणजे काय? न्यायमूर्ती असशील तू बाहेर. बाप चाललाय घर सोडून करविदास, तुला काहीच कसे वाटत नाही? सरळ जाऊन कान धरून जाब विचारूया त्यास. हो. काय नारो? जी नारो, बग्गी फिरवावया सांग उलट. अगं बाई, अहो काय काय परत फिरवू शकत नाही की काय आम्ही? नाही म्हणजे आपण निघून जवळजवळ 3 घटका होऊन गेल्यात ना, म्हणून म्हटले. हो, 3 घटका काय, कोल्हापुरात तर नाही ना पोहोचलो आपण. अरे समजा कोल्हापुरातही आम्ही पोहोचलो असतो तरी उलट फिरवण्यासाठी काय कोणाची परवानगीची गरज आहे की काय? आमच्या मुलाचा आम्हाला जाब विचारायचा आहे, आम्ही तो कधीही विचारू शकतो. मारो बग्गी उलटी फिरव. हो बग्ग्या फिरवा रे. आहो पण अरे काय भूत पाहतोस का? गोविंद रानडे आहोत आम्ही. मालक तुम्ही आलात, खरंच आलात, मी वाटच बघत होतो तुमची. अरे म्हणजे काय जणू तूच ठाऊक होते की काय आम्ही परत येणार आहोत ते. वय वय वय, द्या ते इकडे, द्या. या 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 या, तसं काय ह्याचाच वाडा आहे. या 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 म्हणतो. मालक 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 धाकले मालक. काय झाले पांडू? माझ्या या पेल्याने करामत केली म्हणायची. म्हणजे? हो, थोरले मालक आलेत, अगदी सांद्यांना घेऊन आलेत. जीवात जीवाला हो, आता ही बातमी जाऊन मी रमा वहिनींना सांगतो. आले आले, थोरले मालक आले, थोरले मालक आले. हो साहेब. भाऊसाहेब, आम्ही जो निश्चय केला होता त्याप्रमाणे आम्ही वागलो. आम्ही आमचा शब्द खरा ठरवला. आम्ही करबीरास निघून गेलेले होतो.
अगदी 3 घटका प्रवास सुद्धा केलेला होता, पण तुमच्या मातोश्री त्यांच्या डोळ्यातील आसवे काही थांबेच नाहीत, अखंडपणे वाहतातच आहे, सतत माझ्या पाठीमागे टुमणे लावलेले होते. मी मला म्हणत होत्या निघताना माधवाची भेट झाली नाही, मनास रुखरुख लागून राहिलेली आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे माधवा, आमचे मातोश्री एकदा रडायला लागल्या की चेहरा असा नुसता लाल लाल होऊन जातो. मग आमचा सुद्धा जीव घाबरा घोबरा झाला. म्हटलं मग आता परत जावे, आणि म्हणून सांगितले बघ्या फिरवा, आणि आलो इथे. म्हटलं जाऊन जाब विचारावा माधवास, नेमके तुझ्या मनामध्ये आहे तरी काय, स्पष्टपणे सांग काय ते, आम्ही तर राहावे की न राहावे. या आल्या, हे असे आहे सगळी गोम काय ती इथे आहे. हो ना माधवा, नाही तू बोलून दाखवायचा नाहीस, लहानपणापासून तुझा हा स्वभाव असाच. काही विचारले की आपले मौन काय समजायचं ते आम्ही समजून घ्यायचे. राग आला तरी मौन, दुःख झाले तरी मौन, आणि आनंद झाला तरी सुद्धा मौनच. तुझ्या मौनातून आम्ही काय अर्थ घ्यायचा? असाच अर्थ घ्यायचा ना की रमाबाईंचे शिक्षण चालू ठेवावे. नाही त्यांच्या शिक्षणास परवानगी दिली की मग तुमची काही तक्रार नाही, बरोबर ना? असे आहे कशाचे म्हणून उत्तर द्यावयाचे नाही. काही विचारले की आपले मौन आणि मान खाली. ठीक आहे, काय समजायचे ते आम्ही समजलो. नाही तुमच्या मनामध्ये जर असेच असेल तर आम्ही आता मग जाहीरच करतो, तर सर्वांनी एकदा ऐकून ठेवावे. यापुढे या घरामध्ये रोज 2 घटका रमाबाईंचे शिक्षण सुरू राहील, आणि याबद्दल कोणीही कुरकूर किंवा तक्रार करू नये. झाले मनासारखे? काय हो सगुणाबाई, नाही वडील झाल्यास असे उलट उत्तरे देऊन तुमचे शिक्षणाचे कार्य हे कसे काय असे पुरे होणार? क्षमा करा भाऊसाहेब, पण आपल्या विचारांच्या विरोधी विचार मांडला तर तो माणसा सुद्धटपणा वाटतो. कृपा करून गैरसमज करून घेऊ नका, पण वडील घरांना उलटून बोलावे असे संस्कार आमच्या घरात नाहीत, आणि नवमतवाद्यांचेही तसे म्हणणे नाही. अनावधानाने आपला अपमान झाला असेल तर मला क्षमा करावी. म्हणजे क्षमा मागण्याचा सूज्ञपणा आणि नम्रता आहे म्हणायची आपल्याकडे? ठीक आहे मग, आम्ही ही क्षमा केली असे समजा. हो साहेब, आम्हासही क्षमा करा. काल आपण अतिशय प्रेमाने खिचडी घेऊन आलात, पण आम्ही काही ती घेतली नाही. आपण कर्वीरास मुक्काम हलविण्याचे सांगितले तरीही आम्ही आपणास अडविले नाही. त्यावेळी आमची मनस्थिती अतिशय वाईट होती. आमचे परमस्नेही विष्णुशास्त्री पंडित अतिशय आजारी आहेत. नाही म्हणजे मग त्यावेळेचे तुमचे वागणे स्वाभाविकच म्हणायचे. शिवाय आम्हास असे वाटले अलीकडे आमच्यामुळे आपणास फार मनस्ताप होतो. रमाबाईंच्या शिक्षणामुळे वादही वाढले होते, तेव्हा आपण कर्वीरास गेलात तर आपल्याला मनशांती लाभेल म्हणून. ऐकलेत का मंडळी, यांच्यामुळे आम्हास मनस्ताप होतो. आता तुम्हीच सांगा, आपण या घरामध्ये राहावयाचे का कोल्हापुरात जावयाचे? मला वाटते आपण कोल्हापुरात जावे, तिथे ताई काकू आहेत ना. मुळीच नाही, नाही म्हणजे सगळ्यांनी इथेच राहायचे हो. आणि तू काय रे, आम्ही तुझे कोणीच नाही का? सारखे आपले ताई काकू करतोयस ते. नाही तर काय, आणि काय रे बाबा, इतके लाड करते मी तुझे त्याचे काय? आणि काय रे, एवढा मोठा झालास तरी गोष्ट गोष्ट करत माझ्याच कडे येतोस ना. पण मला का मारताय? अरे तू चांगला धष्टपुष्ट आहेस ना, म्हणून तुझ्यावर सगळ्यांची माया आहे, म्हणून सगळे रट्टे देतात. अगो बाई, कोण कोणाला रट्टे देतय? आणि काय गो माई, बाहेर बग्या जोडलेल्या आहेत, स्वाऱ्या निघाल्या की काय कुठे? नाही नाही म्हणजे कसं आहे,
तुमची आमास अतिशय काळजी वाटू लागली म्हणून तुम्हास आणावयास आम्ही सारेच जण निघालो होतो बग्ग्यांमधून. आता तुम्हीच आलायत म्हटल्यावर मग काय रहीतच करतो आम्ही आमचे जाणे. अरेच्या भाऊसाहेब तुम्ही आलात. मला वाटलेच होते तापलेले मस्तक थंड झाल्यावर भाऊसाहेब माघारी फिरणार. काय बाळंबजी आमचे वरमासे सगळ्यांसमोर उघडे केलेत. असं द्या आम्ही आपली अतिशय हुशारीने अत्यंत तल्लक बुद्धीने सगळे बालंट आम्ही आमच्या मंडळींवर ढकलले होते. तुम्ही म्हणजे आता सगळ्यांनाच कळले काय ते. असू द्या आता ताई ककू हे आले आहेत. आता घर कसे भरल्यासारखे वाटते. होय ना मग घरामधली ही सुख शांती अशीच कायम राहो म्हणून गणपतीची पूजा करून टाकू आपण. शेवटी विघ्नहर्ता आहे तो. हो चला तयारी लागा. या रमेने आपल्याला असे अचानक देवघरात का बोलवले आहे तेच कळत नाहीये. अगुबे म्हणजे तुम्हाला देखील बोलवले. हो आम्हालाही रमेनेच बोलावले आहे. मला बोलवले. अहो मी कुठे बोलावले. हो पण आपल्या सगळ्या जणींना बोलवले पण ही आहे कुठे. ही काय आलेच. माई जरा इथे पाटावर बसता का गो. मी गुळाचा नैवेद्य आणला आहे तो दाखवायचा आहे. दाखवता. हो काय गो रमे हे असे अचानक. सांगू का तुम्ही सारी जणे करवीरास निघून गेला. मी खूप रडत होते. अगदी एकटे एकटे वाटत होते. चैनच पडत नव्हते मुळे. एकसारखी देवाची विनवणी करीत होते. तुम्ही सगळे लवकर परत यावे म्हणून. आणि बघा ना देवाने ऐकले हो माझे. मला इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू. म्हणून वाटले साऱ्यांनी मिळून देवास गोडाचा नैवेद्य दाखवावा आणि त्याला सांगावे. पप्पा आज जशा आम्ही साऱ्या जणी हसत मुखाने हात जोडून तुझ्या समोर उभे आहोत तशाच सदैव राहू असा आम्हाला आशीर्वाद दे. आमचे घर नेहमी असेच हसत खेळत राहू दे. माझ्याकडून साऱ्यांचा योग्य तो मान राखला जाऊ दे आणि साऱ्यांना एकमेकांची माया मिळू दे. जावई बापूंच्या मध्यस्थीने गोपाळावरचे ग्रामण्य उठूनही वर्षे झाली पण काय उपयोग झाला त्याचा भागीरथी. त्या गोपाळचा पत्ताच नाही. ती पोर सरस्वती बिचारी झुरतीये इतकी वर्ष यातना होतात तीस पाहून. काय तिच्या नशिबात लिहून ठेवले सागरेश्वराने कुणाष्टोक. आपण मात्र शेवटचा श्वास असेपर्यंत आशा सोडावयाची नाही आणि देवाची करुणा भाकणे थांबवायचे नाही एवढेच ठाऊक आहे मला. काय रे काय झालं. अण्णा आपल्या आपल्या घोड्यांच्या पागांना आग लागली म्हणतात. काय अरे काय कसे तू चल आपण पाहू. आलो आम्ही सागरेश्वरा. वहिनी वहिनी दुष्काळात तेरावा म्हणायचं का उयास. बोला पुंडलिक वरदा
हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। सर्वप्रथम सर्व लहान थोरांस माझा नमस्कार। आज माझे पूज्य मामनजी आणि सौ सासूबाई यांच्या आग्रहामुळे फारा दिवसांनी मी निरूपणास बसले आहे। हे सारे मी माझे वडील तीर्थरूप अण्णासाहेब कुर्लेकर यांच्याकडून केवळ श्रवण भक्तीने शिकले आहे, त्यामुळे जे काही चांगले होईल त्याचे श्रेय वडीलधाऱ्यांचे आणि जी काही चूक होईल ती माझी। हे ध्यानी ठेवून सर्वात आधी मी आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेते आणि निरूपणास सुरुवात करते। तर ज्ञानदेव महाराज म्हणतात, जैसे दीपक एका धाकुटी परी बहुते जाते प्रकटी, तैसी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणो नये। ज्ञानराज म्हणतात, दीपकळिका म्हणजे दिव्याची ज्योत। किती सुंदर वर्णन आहे। दिव्याची ज्योत, त्या ज्योतीचे तेज प्रखर नसते, ते सौम्य आणि लाघवी असते। म्हणून ज्ञानराजांनी यासाठी शब्द योजिला आहे दीपकळिका। ते म्हणतात, ही दीपकळिका जरी धाकुटी असली, लहानशी असली, तरी प्रकाश मात्र फार मोठा देते। जैसी दीपकळिका धाकुटी परी बहु तेजाते प्रकटी, कळीप्रमाणे चिमुकली असलेली ती दीपज्योत फार मोठा प्रकाश देते। त्याचप्रमाणे मनात प्रकटणारी सद्बुद्धी ही लहान असली तरी तिला कमी लेखू नये, तिला क्षुल्लक किंवा दुर्बळ गणू नये, कारण तिचा प्रभाव फार मोठा आहे। आणि म्हणूनच कृष्णार्जुन संवादाचा पुढील भाग सांगताना ज्ञानदेव माऊली असं म्हणतात, पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचार शूरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना। म्हणून हे पार्था, विचारी पुरुष दुर्मिळ अशी ही सत्सद विवेक बुद्धी आपल्या ठाई उपजावी अशी इच्छा धरतात, कारण दगडधोंडे खूप मिळतात, परीस मात्र दुर्लभ असतो। काय चांगले काय वाईट, काय योग्य काय अयोग्य, हे केवळ तिच्याच प्रकाशात आपल्याला दिसू शकते। म्हणूनच श्रोते हो, त्या सत्सद विवेक बुद्धीचा आपल्याही ठाई उदय होवो आणि तिच्या मंगल प्रकाशाने आपल्या साऱ्यांचे जीवन उजळून निघू, अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि माझे हे लहानसे निरूपण संपवते। बोला पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की। झोली